गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात भात कापणी केली। सातोसे गावाला भेट देत चंद्रकांत सातारडेकर यांच्या शेतात त्यांनी भात कापणी केली। सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील कोल्हापूर गारगोटी गावचे सुपुत्र आहेत। शेतकरी कुटुंब असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड आहे। शेतीमध्ये राबताच त्यांनी शालेय आणि कॉलेज शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर MPSC परीक्षा देऊन शासकीय सेवेत आले। सध्या ते प्रभारी तहसीलदार म्हणून सावंतवाडीत कार्यरत आहेत। सातोसेत जाऊन शेतकऱ्यांसोबत भात सर्वेक्षण केलं। यावेळी स्वतः वाफ्यांमध्ये उतरत त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात कापणीही केली। जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।